अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तसंच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलं आहे या पथकात अर्थ मत्स्य कृषीसह विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे रायगड जिल्ह्यात महाड इथं आलेला महापूर तळिये तसंच पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी आणि केवनाळे इथं झालेलं भूस्खलन आणि दरड कोसळून झालेली दुर्घटना या सर्व परिस्थितीबाबतचा अभ्यास केंद्रीय पथकानं केला केंद्रीय पथकाच्या सदस्यांसमोर रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी महाड इथली परिस्थिती आणि इतर दुर्घटनांनंतर जिल्हा प्रशासनानं केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली तसंच दुर्घटनाग्रस्त कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली रायगड प्रशासनानं तत्परता दाखवत केलेल्या मदतीबद्दल केंद्रीय पथकानं समाधान व्यक्त केलं केंद्रीय पथकानं रत्नागिरी जिल्ह्याचाही दौरा केला रत्नागिरीत एकवीस आणि बावीस जुलै रोजी आलेल्या महापुरात चिपळूण आणि खेडसह आजूबाजूच्या गावांना मोठा फटका बसला होता यामध्ये जीवितहानी आणि कोट्यावधी रुपयांची वित्तहानी झाली होती कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक कोल्हापुरात दाखल झालं आहे या पथकानं लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नुकसानीचा आढावा घेतला केंद्रीय पथकानं आज शिरोळ कुरुंदवाड आणि नरसिंहवाडी इथल्या शेतातील पिकं तसंच घरं आणि दुकानाच्या नुकसानीची पाहणी केली त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी भेट घेऊन नुकसानीची माहिती सांगितली सलग गेल्या तीन वर्षापासून या भागात पूर येत असल्यानं यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली केंद्रीय पथकानं सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा नदीकाठच्या गावांना भेटी देऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केली दीड महिन्यापूर्वी पुरामुळे इथल्या शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आपत्ती व्यवस्थापन दलाचे रवीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जलशक्ती मंत्रालयाचे अधीक्षक अभियंता महेश सहारे ऊर्जा विभागाच्या उपसंचालक पूजा जैन आणि रस्ते वाहतूक विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र चापकर यांचा या केंद्रीय पथकात समावेश आहे सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी नुकसानीबाबतची माहिती केंद्रीय पथकाला दिली